नमस्कार मित्रांनो, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया। तर आपला क्वेश्चन आहे, व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, नंतर हाऊ विल यू प्रूव एक्सपेरिमेंटली दॅट डिफरंट सबस्टेन्सेस हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी। तर आपलं क्वेश्चन तुम्ही समजलं असेल की आपल्याला काय सांगायचं आहे ॲक्च्युली, की व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी काय आहे आणि एक्सपेरिमेंटली आपण काय कसं सांगू शकतो की डिफरंट सबस्टेन्सेस म्हणजे प्रत्येक सबस्टेन्सची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी डिफरंट असते। तर सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती आहे का कॅपॅसिटी म्हणजे काय? तर कॅपॅसिटी म्हणजे द मॅक्झिमम अमाऊंट दॅट समथिंग कॅन कंटेन। तर कॅपॅसिटी म्हणजे काय की एक मॅक्झिमम अमाऊंट एखादं सबस्टेन्स कंटेन करू शकतं किंवा स्टोअर करू शकतं। नंतर हीट कॅपॅसिटी, तर हीट कॅपॅसिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? आपण बघूया, अमाऊंट ऑफ हीट दॅट समथिंग कॅन कंटेन। तर आपण जसं बघितलं की कॅपॅसिटी म्हणजे काय की काही वस्तू म्हणजे एक मॅक्झिमम अमाऊंट एखादं सबस्टेन्स कंटेन करू शकतं, तसंच हीट कॅपॅसिटी म्हणजे काय की अमाऊंट ऑफ हीट एनी ऑब्जेक्ट कॅन कंटेन, म्हणजे काही ऑब्जेक्ट एक अमाऊंट ऑफ हीट कंटेन करू शकतं त्याला आपण म्हणतो हीट कॅपॅसिटी। तर तसंच आपला आता जो क्वेश्चन आहे की व्हॉट इज स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी, तर आपण त्याचं आन्सर बघूया। अमाऊंट ऑफ हीट दॅट अ युनिट मास कॅन कंटेन, तर आपला एक युनिट मास आहे एखाद्या सबस्टेन्सचा, तर एखादा युनिट मास एका ऑब्जेक्टचं किंवा एका सबस्टेन्सचं किती अमाऊंट ऑफ हीट कंटेन करू शकतं त्याला आपण म्हणतो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी। नंतर आपल्याला आता प्रूव्ह करायचं आहे एक्सपेरिमेंटली की डिफरंट सबस्टेन्सेस डिफरंट स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी कंटेन करू शकतात। तर आपलं स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी इज द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ युनिट मास ऑफ दॅट बॉडी थ्रू 1 degree Celsius ऑर 1 Kelvin। तर ही आहे एक प्रॉपर डेफिनेशन कशाची, स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीची, कॅपॅसिटी एका बॉडीची। तर स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी म्हणजे मी तुम्हाला जसं आधी सांगितलं की एक ती अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आहे रिक्वायर्ड कशासाठी, एका युनिट मासला त्याचं टेम्परेचर चेंज करायसाठी बाय 1 degree Celsius। नंतर इट इज गिवन ॲज द स्पेसिफिक हीट, ज्याला आपण डिनोट करतो स्मॉल सी ना, ते गिवन आहे डेल क्यू बाय एम डेल टी, आणि वेअर डेल क्यू इज इक्वल टू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाइड अँड डेल टी इज इक्वल टू राईज इन टेम्परेचर आणि एम इज इक्वल टू मास ऑफ दी बॉडी। तर जे स्पेसिफिक हीट आहे ते आहे डेल क्यू बाय डेल टी इन टू एम। तर डेल क्यू काय आहे आपल्याला, जे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपण सप्लाय करणार आहोत, आणि डेल टी आहे राईज इन टेम्परेचर, आणि एम आहे मास ऑफ बॉडी। तर हा आपला होता स्पेसिफिक हीटचा फॉर्म्युला, ज्याने आपण स्पेसिफिक हीट कॅल्क्युलेट करू शकतो। नंतर आता एक्सपेरिमेंटली आपण कसं प्रूव्ह करणार आहोत, तर प्रोसिजर, आपला प्रोसिजर काय राहील, पहिलं लेट अस टेक 3 metal balls। तर आपल्याला 3 metal balls घ्यायचे आहे, ज्याचे की जे सबस्टेन्स आहे म्हणजे ते कशाने बनलेले आहे, तर एक आयन, दुसरा कॉपर आणि तिसरा लीड। नंतर प्लेस दिस बॉल्स इन अ हॉट वॉटर बीकर, तर आपल्याला हे तिन्ही बॉल काय करायचे आहे, एका हॉट वॉटर बीकरमध्ये पुट करायचे आहे। नंतर रिमूव्ह देम आफ्टर अ बॉईल, आणि काही वेळानंतर आपल्याला ते बॉल काढून घ्यायचे आहे। आणि नंतर प्लेस दी बॉल्स ऑन अ स्लॅब ऑन वॅक्स, तर आपल्याला नंतर हे बॉल एका वॅक्सच्या स्लॅबवर ठेवायचे आहे। तर तुम्ही हे बघू शकता की एक हॉट वॉटर बीकर आहे आणि त्याच्यात आपण 3 metal balls जे की आयन कॉपर आणि लीडनं बनलेले ठेवले आहे, आणि नंतर आपण काही वेळानंतर हे काढून घेऊया आणि एका वॅक्स लेअरवर ठेवूया। तर आपलं जे ऑब्झर्वेशन इथं भेटतं, तर पहिलं ऑब्झर्वेशन काय आहे, द हीट फ्रॉम दी बॉल्स कॉजेस द वॅक्स टू मेल्ट अंडर इट। तर जेव्हा आपण ह्या वॅक्सवर हे बॉल्स ठेवूया, तर जे हीट गेन केली आहे ह्या बॉल्सनी हॉट वॉटरमधून, ते ह्या वॅक्सला मेल्ट करते। नंतर द मोर हीट इट कंटेन्स द मोर वॅक्स इट मेल्ट्स द लोअर इट रिचेस आयन रीच लोवेस्ट कॉपर रीच मिडवे अँड लीड डीड नॉट ट्रॅव्हल मच। तर आपण बघू शकतो की जेवढी हीट म्हणजे जितकी जास्त हीट हे बॉल्स कंटेन करते तेवढंच हे वॅक्सला म्हणजे खाली जाणार आहे। तर सगळ्यात जास्त जे खाली गेलं आहे ते आहे आयन।
तर आपण एनी कन्क्लुजन असं काढू शकतो की अमाऊंट ऑफ हीट ॲब्झॉर्ब्ड ऑर कॅपॅसिटीज ऑफ ऑल थ्री बॉल्स वॉज डिफरंट बेस्ड ऑन दी मटेरियल, हेन्स ऑल सबस्टन्सेस हॅव डिफरंट हीट कॅपॅसिटीज. तर आपण कन्क्लुजनमध्ये हे सांगू शकतो की जे आपण डायग्राममध्ये बघत आहोत की जे आयन आहे ते सगळ्यात खाली गेलं आहे, नंतर जे कॉपर त्याच्या थोडं वर आहे आणि लीड सगळ्यात वर आहे. तर जे अमाऊंट ऑफ हीट आहे ते आयनची जी कॅपॅसिटी आहे ती सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर बारी येते कॉपरची आणि सगळ्यात शेवटी आहे लीड. तर आपण ह्या ॲक्टिव्हिटींना इझिली सांगू शकतो की जे स्पेसिफिक कॅपॅसिटी आहे ते प्रत्येक ऑब्जेक्टची डिफरंट असती. तर तुम्हाला हा जो स्पेसिफिक हीट कॅपॅसिटीचा कन्सेप्ट आहे हा नक्कीच क्लिअर झाला असेल.